ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांची जिल्हा मुख्यालयात बदली। चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांची तडकाफडकी कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे। तर 4,500 लाचेची मागणी केल्याने अटकेची कारवाई झालेल्या चंदगड पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव यास रविवारी निलंबित करण्यात आलं। दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना चंदगड येथून तुर्तास पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आलं आहे। एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिडलगा मध्यवर्ती बेळगाव निवासी घरे बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली। कारागृह विभागाचे उत्तर विभागीय DYSP PD शेख यांनी याबाबत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीत अज्ञात व्यक्तीने हिडलगा कारागृहात दंगल घडून आणण्याची तसेच हल्ला करण्याची धमकी दिल्याची नोंद करण्यात आली आहे। महानगर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।